हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू आवर चॅनल ऑनलाईन क्लासेस इन मराठी अँड इंग्लिश तर स्टुडंट्स आज आपण स्टँडर्ड फायू मराठी बालभारती पेज नंबर ट्वेंटी वन एकवीसवरती तेरा नंबरचा आपला धडा आहे अनुभव एक तर आपण काय करूया आज हा धडा आपण शिकणार आहोत चला तर काय करूया आपला पाठ सुरू करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आपला हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला खाली रेड कलरचं सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसत असेल त्यावरती क्लिक करा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपले सर्व व्हिडिओ बघू शकाल त्याचप्रमाणे आपण स्टँडर्ड फर्स्ट ते स्टँडर्ड फर्स टेनपर्यंतचे सर्व विषयाचे काय करतो व्हिडिओज बनवतो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ काय करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर काय करूया व्हिडिओ सुरू करूया बघा मारिया दुपारी शाळेतून घरी आली घराला कुलूप होते आज तिचे आईबापा लग्नाला गेले होते तिने कुलूप उघडले घरात आली खिडक्या उघडल्या गणवेश बदलला हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती तर बघा मारिया काय केली दुपारी शाळेतून आली आणि घ गर... शाळेतून आल्यानंतर तिला घराला काय होतं कुलूप दिसलं तिचे आई बापा कुठे गेले होते कुठे गेले होते लग्नाला गेले होते तर तिने काय केलं दाराचं कुलूप उघडलं आणि ती घरात आली खिडक्या पण उघडल्या तिने कपडे बदलले हातपाय धुवून ती काय केली घरात तिला भूक लागल्यामुळे खाऊ शोधू लागली अचानक खिडक्यांची दारे एकमेकांना धाडधाड आपटू लागली वारा सू सू करत वाहू लागला आबाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला पाऊस धोधो कोसळू लागला मारियाने पटापटा दारे खिडक्या के बंद केल्या तर बघा ज्या वेळेला मारिया घरात आली आणि खाऊ शोधू लागली त्यानंतर अचानक काय आले दरवाजे आणि खिडक्या एकमेकांवर धाडधाड आपटू लागली कशामुळं आणि वारासुद्धा काय आला सू करून वावू लागला म्हणजेच जोराने वादळ सुरू झालं वारा घरामध्ये येऊ लागला आणि आकाशामध्ये काय झालं ढगांची गर्दी झाली ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट सुरू झाला आणि थोड्याच वेळात पाता पाहता पाऊस सुरू झाला मार्याने पटापट -पत काय केलं खिडक्या आणि दरवाजे बंद केली पावसांचा आवाज कमी झाला आणि मार्याने खिडकी उघडली बाहेर रिमझिम पाऊस पडत होता आणि बघा थोडा वेळ खूप जोरजोरात पाऊस सुरू झाला मार्याने पटापटा काय केलं खिडक्या बंद केला तिचं लक्ष घड्याळ्याकडे गेलं बराच उशीर झाला होता असा विचार करत ती जवळच्या खुर्चीमध्ये बसली हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या ती कविता गुणगुणू लागली बघा बराच वेळ झाला आणि पाऊस सुरूच होता आणि तिचं सहज तिचं लक्ष कुठं गेलं घड्याळ्याकडे गेलं आणि घड्याळ्याकडे गेल्यानंतर तिला असं कळलं की बराच वेळचा पाऊस चालू आहे आणि म्हणून ती काय केलं जवळच्या खुर्चीमध्ये बसली आणि समोरचं असं पाऊस पडतानाचं सुंदर असं वातावरण बघून तिला काय होऊ लागलं कविता सुचू लागल्या आणि मग ती काय आली कविता गुणगुणू लागली पावसाचा आवाज कमी झाला आणि माऱ्याने खिडकी उघडली आणि थोड्याच वेळात काय आलं पाऊस कमी झाला त्यानंतर तिने काय केलं खिडकी उघडी केली वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट ख़ड़ हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला आणि बघा त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर काय झालं जे पाणी वाहत होतं ते पाणी व्हायचं बंद झालं बरोबर तर बघा पाऊस थांबल्यानंतर काय झालं झाडांच्या पाण्यातून टपटप पाणी गळत होते पाना आड बसलेले पक्षी बाहेर आले पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले मार्याने आकाशाकडं बघितलं बाहेर लख्ख ऊन पडले होते सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते बघा हा जो प्रसंग आहे आपण सुद्धा कधी तुम्हीसुद्धा कधी कधी अनुभवला असेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये बरोबर ना काय होतं आपण ज्या वेळेला दुपारी पाऊस येतो त्यावेळेला काय होतं कधीकधी पटकन ढग येतात आणि वारा सुरू होतो पाऊस सुरू होतो थो, आणि थोड्या वेळातच पाऊस धो धो पडायला सुरू होती आणि त्यानंतर थोड्याच वेळात काय आलं पाऊस थांबतोसुद्धा आणि त्यानंतर आपण बघतो अरे ऊ परत ऊन पडलेलं दिसतं आपल्याला आणि ते सगळं बगत। सुंदर असं आपण निसर्ग चित्र बघतो आणि खूप आपल्याला मज्जा वाटते खूप सुंदर असं ते काय असतं दृश्य असतं बरोबर आणि असंच जे सुंदर चित्र आहे ते सुद्धा कोणी अनुभवलं मारियाने अनुभवलं तेवढ्यात दारावरची वेल वाजली टिंग टॉंग आली असे म्हणताच मारिया पळत पळत दाराकडे गेले आणि बराच वेळ झाल्यानंतर बघा शेवटी दारावरची बेल वाजली आणि बेल वाजल्यानंतर आई आल्या तर तिला कळल्यानंतर ती आईकडं पळत पळत गेली तिने दार उघडले आई बाबांना बघितले बा इतका वेळ वाट बघत ती खूप कंटाळी होती आईला जाऊन बिलगली आईने तिला प्रेमाने जवळ घेतले आणि बराच वेळ ती एकटीच घरात असल्यामुळे तिला कंटाळा आला आणि दार उघडल्यानंतर तिला समोर दिसल्यामुळे तिला खूप आनंद झाला आणि ती आनंदाच्या बारामतीने आईला काय केली मिठी मारली आणि आईला आईने सुद्धा तिला प्रेमाने जवळ घेतलं तर अशा प्रकारे मारियाची आपण ही छोटीशी गोष्ट बघितली पावसाळ्याच्या दिवसामध्येच हे हा एक प्रसंग आपण बघितला आता आपण स्वाध्याय घेऊया बघा स्वाध्याय घ्या प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तर द्या मारियाच्या घराला कुलूप का होते कारण की आई बाबा, बाबा होते। करेक्ट मारियाने दार खिडक्या का बंद केली कारण की बाहेर पाऊस चालू सुरू झाला म्हणून आणि वारा खूप जोर जोरात वाहत होता म्हणून पाना आड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले जेव्हा पाऊस थांबला पाऊस थांबल्यानंतर हो बरोबर मारियाला मारिया आईला का बिलगली लागली कारण की खूप वेळ ती एकटीच घरामध्ये कंटाळली होती आणि त्यानंतर पाऊस पण येऊन गेला होता त्यानंतर आई बाबा आल्यानंतर तिला खूप आनंद झाला आणि म्हणून तिने दार उघडल्यानंतर आईला बिलगली आता जोड्या लावा ढगांचा ढगांचा आवाज कसा असतो हडगडा बरोबर गड़ विजांचा कडकडाट पाण्याचा खळखळाट आणि पंखांचा फडफडाट ओके तिसरा बघा वाचा आणि सांगाण शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द धाड धाड नाट्यमय शब्द बघा कडकडाट गडगडाट म्हणजे हे कसे हे त्याचे उच्चार सारखेच आहे त्यानंतर चौथा बघा शब्द वाचा आणि पाहून ते पुन्हा लिहा तुम्ही काय करा हे वाचा आणि पुन्हा लिहा त्यानंतर पाचवा बघा रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा पाऊस सुरू झाला पाऊस थांबला सुरू झाला सुरूच्या शुरु� विरुद्ध काय हे थांबला त्यानंतर मारिया सावकाश दाराकडे गेली मारिया धावत धावत दाराकडे गेली ओके असं आपण लिहू शकतो त्यानंतर बघा विरुद्ध चढणे उतरणे उंच उंच बुटका बरोबर किंवा छोटा स्वच्छ अस्वच्छ आठवणे विसरणे बाहेर आत थांबणे जाणे आता पावसाळ्यातील तुमचा अनुभव बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की पावसाळ्यात दिवसामध्ये सुद्धा अनुभव घेतलेला असतो तर तुम्ही काय करा तुम्हाला तुमच्या पावसाळ्यामध्ये तुम्ही काय अनुभव केला आहे एखाद्या पावसाचा तर तुम्ही तो काय करा लिहून काढा ओके त्यानंतर खाली बघा काय झालं आहे पावसाळ्यात तुम्ही आरोग्यविषयी कोणती काळजी घ्याल पावसाळ्यात आपण काय करतो सर्दी होऊ नये म्हणून पावसात भिजत नाही त्यानंतर आपण काय करतो आपण काढा घेतो काढा घेतो वाफ घेतो करेक्ट अजून काय करतो आपण आणि पावसात भिजल्यानंतर काय करतो आपण घरी आल्यानंतर लगेच आपण आपलं डोबो करतो कपडे बदलतो बरोबर तर अशा प्रकारे आपण काळजी घेतो आता नाईन नंबरचा बघा खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत ते वाचा कोणत्या शब्द अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते, ते समजून घ्या म्हणजे कसं बघा मारियाने कुलूप उघडले उघडले बरोबर म्हणजेच काय झालं उघडले हा काय आहे शब्दां उघडल्यावरून आपलं काय शब्दाचा अर्थ कळतो बरोबर आता मारियाने दाऱ्या खिडक्या बंद केल्या बरोबर म्हणजे बंद केल्या आहे हे काय झालं त्यातला आपल्याला शब्द समूह झाला म्हणजे त्यावरून आपल्याला पूर्ण वाक्याचा अर्थ कळतो मारियाने आईला बिलगले बिलगले म्हणजेच बिलगली ही काय आहे तर त्या पूर्ण वाक्याचा अर्थ आपल्याला त्यावरून कळतो आता आपण काय करूया पेज नंबर ट्वेंटी थ्री तेवीस क्वेश्चन नंबर दहा बरोबर खाली शब्द समूह वाचा त्यातील क्रियापद ओळखा त्या खाली रेगल्या बरोबर आता पक्षी बाहेर आले काय क्रियापद पक्षी पक्षी कस काय बाहेर आले बाहेर आले 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 हा काय आहे क्रियापद आहे मारे आणि आकाशाकडे पाहिले 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 हे क्रियामध्ये दारावरची बेल वाजली वाजली हे मारिया पळत दाराकडे गेली गेली, गेली। पळत त्यानंतर क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा मारिया घरी मारिया कविता गुणगुणू लागली लागली बरोबर मार्याने दार उघडले मी चेंडू खेळलो किंवा खेळते ताई पुस्तक वाचते ओके असं आपण लिहू शकतो सूर्य आता हा जो वरचा रफार आहे त्यामध्ये आपण रचा उच्चार केलेला आहे त्यांनी आज सांगितलं चंद्र आता हा जो आपण अनुस्वार अनुसार नाही हा दला आपण ज्याचं पोट फोडलं त्याला तो र असतो बघा र वेगवेगळ्या प्रकारे आपण र लिहितो त्यानंतर काहीऱ्या आता हा जर र्या हा जो हा हा शब्द त्याला र त्याचा उच्चार होतो प्राणी प्रा पोट फोडलं आणि त्याचा परच महाराष्ट्र खालचा अशा पद्धतीने सुद्धा आपण र लिहू शकतो त्यानंतर पर्वत म्हणजे सूर्यदसाच पर्वत समुद्र पऱ्या प्रकाश ट्रक अशा पद्धतीने आपण र वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरतो